श्रावणी शुक्रवारचं महत्त्व काय? श्रावणी शुक्रवारी कुठल्या देवाची पूजा केली जाते? श्रावणी शुक्रवारी देवाला कुठली फुलं वाहिली जातात? कुठल्या मंत्राचा जप केला जातो? चला हे सगळं सविस्तर जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं तर श्रावणाच्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व वेगळं असतं, कारण श्रावण हा आध्यात्मिक महिना आहे. श्रावणामध्ये खास करून महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी व्रत वैकल्य केली जातात, कारण महादेवांना श्रावण महिना अतिशय प्रिय आहे. आणि म्हणूनच श्रावण महिन्याच्या शुक्रवारी तुम्ही महादेवांच्या एका विशिष्ट मंत्राचा जप केलात तर नक्कीच ते तुमच्यासाठी पुण्यदायी ठरेल. श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी महादेवांच्या ज्या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र याप्रमाणे आहे. ओम विश्वनाथाय नमः. महादेवांच्या या मंत्राचा जप तुम्ही श्रावणातल्या शुक्रवारी करायचा आहे. जमल्यास आजच्या दिवशी बेलाची पानं आणि पांढरी फुलं वाहत या मंत्राचा जप करायचा आहे. महादेवांना खडीसाखरेचा नैवेद्यही दाखवायचा आहे. श्रावण महिन्यात काही नियमांचं पालन तर आवर्जून करायचंच आहे. ते नियम म्हणजे मांस आणि मदिरा सेवन श्रावण महिन्यात चुकूनही करू नका. सात्विक आहार घ्यायचा आहे. आपलं मन जास्तीत जास्त भक्तीमध्ये आणि उपासनेमध्ये लावायचं आहे. श्रावण महिन्यात रोज सकाळी उठून तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांचं दर्शन नियमित घेतलं तर अतिउत्तम. श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी केलं जाणारं जरा जिवंतिका पूजन अर्थात जीवती पूजन हे सुद्धा महत्वाचं. ही जीवती पूजा श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी महिला वर्ग करत असतो. आणि जीवती मातेची पूजा ही मुलांच्या रक्षणासाठी केली जाते. बाजारात एक कागद मिळतो, त्याच्यावर नरसिंह भगवान, श्रीकृष्ण, जीवती माता, बृहस्पती, बुध यांचं चित्र असतं. ही सगळी चित्र एकाच कागदावर असतात आणि तोच कागद श्रावणी शुक्रवारच्या दिवशी घरामध्ये देवाजवळ ठेवायचा किंवा देवाजवळ जागा असेल तर तिथे चिटकवायचा. आणि दर शुक्रवारी श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवून जीवती मातेची पूजा करायची. जीवती मातेला सुद्धा फुलं अर्पण करायची आणि वस्त्रमाळ वाहायची आणि आपल्या मुलांच्या रक्षणासाठी तिला प्रार्थना करायची आहे. श्रावणाच्या पहिल्या शुक्रवारपासूनच या व्रताला सुरुवात करायची, पण नाही जमलं तर तुम्ही दुसऱ्या शुक्रवारपासूनही करू शकता किंवा अगदी तिसऱ्या शुक्रवारपासून सुद्धा करू शकता. फक्त श्रावणातल्या कुठल्याही एका शुक्रवारी म्हणजे हे व्रत सुरू केल्यानंतर कुठल्याही एका शुक्रवारी जीवती मातेच्या नावाने एक सवाशिनीला जेवायला घालायचं विसरायचं नाही. त्या सवाशिनीसाठी पूर्णाचा स्वयंपाक करायचा. तर मंडळी, ही आहे श्रावणातल्या शुक्रवारची माहिती. श्रावणातल्या शुक्रवारी केले जाणारे व्रत काय आहेत तेही मी तुम्हाला सांगितलं, मंत्र जप कुठला करायचा तेही सांगितलं. आता तुम्ही सुद्धा महादेवांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.